कडून देशविघातक कार्य करणाऱ्या तरुणांवर देशभर कारवाई होते आणि अनेक ठिकाणी छापेमारी सुद्धा करण्यात आलेली आहे. आज पहाटेपासून महाराष्ट्रातील 3 ठिकाणी NIA आणि ATS च्या पथकाने छापेमारी केलेली आहे आणि कारवाई सुद्धा सुरू आहे. महाराष्ट्रात NIA आणि ATS ची संभाजीनगर, जालना आणि मालेगाव या ठिकाणी संयुक्त कारवाई सुरू आहे. देशविघातक काम करणाऱ्या आणि जम्मू काश्मीरमधील संघटनांसोबत संबंध असणाऱ्या काही तरुणांना ताब्यात घेतलं आहे. सय्यद इलियास नावाच्या व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागातील बदाम गल्लीमध्ये NIA आणि ATS नी संयुक्तरित्या कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये इलियास सय्यद या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे आणि ते ATS च्या ऑफिसमध्ये घेऊन गेले आहेत. या परिसरामध्ये मोठी गर्दी, बघ्यांची गर्दी इथं सकाळपासून आहे. आज पहाटे 4 ते 5 सुमारास याच गल्लीमध्ये NIA आणि ATS चे जवळपास 12 अधिकारी एकत्र आले आणि त्यांनी इथं संपूर्ण पाहणी केली. पाहणीनंतर एका घरामध्ये जाऊन ह्याची पूर्ण तपासणी केल्यानंतर एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडची कागदपत्र, त्याचबरोबर ते कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत, काय कार्यरत करतात, त्यांना जे NIA आणि ATS ला जी माहिती मिळती त्या अनुषंगाने संपूर्ण तपासणी केली आहे. हेच ते घर आहे जिथे आज पहाटेपासून कारवाई करण्यात आली आहे आणि आता बघूयात या कारवाईमध्ये ATS आणि NIA ला काय मिळतं आणि पुढची कारवाई काय होते. माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजी.